राहता शहरातील गणेश भक्तांसाठी माय न्यूज घेऊन आलाय घरोघरी गणराया हा विशेष कार्यक्रम. डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौभाग्यवती ममता राजेंद्र पिपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने सहभागी व्हा घरोघरी गणराया या विशेष कार्यक्रमात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या घरातील गणरायाच्या सजावटीचे प्रक्षेपण केले जाईल माय न्यूजच्या माध्यमातून अगदी विनामूल्य. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कुटुंबास लोकनियुक्त नगराध्यक्षा सौभाग्यवती ममता राजेंद्र पिपाडा यांच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येईल. तसेच 10 भाग्यवान विजेत्यांना खास येवला पैठणी साडी आणि गणरायाचे चांदीचे नाणे दिले जाईल. तरी घरोघरी गणराया या विशेष कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संपर्क करा मोबाईल क्रमांक सचिन बनसोडे 86 05 89 04 89 तसेच किरण सोनवणे 91 45 54 82 17. लाडक्या गणरायाच्या आगमनाची वेळ अखेर संपले आणि गणरायाला घरी घेऊन येण्यासाठी भक्तांची लगबग सुरू असल्याचं चित्र राहता शहरात बघायला मिळालंय. राहता शहरात गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदमय वातावरणात साजरा करण्यात येतोय. राहता शहरात गणेशमूर्ती खरेदीसाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी विविध आकाराच्या आणि विविध रंगातील गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध होत्या. त्याचप्रमाणे सजावटीचे आकर्षक साहित्य देखील गणेश भक्तांना आकर्षित करत होते. राहता येथे गणेशमूर्ती खरेदीसाठी सुप्रसिद्ध टी व्ही कलाकार निहार गीते याने देखील हजेरी लावले. यावेळी माय न्यूजशी बोलताना निहारने पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचे आवाहन गणेश भक्तांना केलंय. लाडक्या गणरायाच्या आगमनाचे वेद अखेर संपलेले आहेत आणि घरोघरी गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी राहता या ठिकाणी गणेश भक्तांनी प्रचंड अशी गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी केलेली आहे. आता आपल्याबरोबर आहे इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या प्रोग्राममधील जो फर्स्ट रनरअप राहिलेला होता तो आपला सर्वांचा लाडका निहार गीते त्यांनी देखील या ठिकाणी आपण बघू शकतो की सुंदर अशी गणेशमूर्ती खरेदी केलेली आहे आणि गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तो आतुर झालेला आहे. आपण त्याच्याबरोबर आता गप्पा मारणार आहोत. निहार, तर सर्वात पहिलं तर तुझं माय न्यूजच्या या घरोघरी गणराया या कार्यक्रमामध्ये स्वागत आणि आम्हाला सांग की गणेश बाप्पाप्रती तुझी काय भक्ती आहे नेमकी? गणपती बाप्पा म्हणजे मी जेव्हा 5-6 वर्षाचा होतो तेव्हापासून मी गणपती बाप्पा बनवायचो, म्हणजे ड्रॉईंग करायचो गणपती बाप्पांची. तर माझं इंडियाज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेलं आहे. मी 500 गणपती बाप्पा बनवले होते, ते पण विथ माकर, आणि तिथून मग माझी भक्ती सुरू झाली. गणपती बाप्पां म्हणजे माझं गणपती बाप्पांवरती खूप प्रेम आहे आणि मी पहिल्यांदा गणपती बाप्पा बसवतो आहे, कारण जेव्हा पण मी गणपती बाप्पा बसवायला जातो तेव्हा मी शूटिंगला जातो. म्हणून मग हे फक्त 5 दिवस बसवणार पण खूप आनंदाने बसवणार. आणि इंडियाज बेस्ट ड्रामेबाज सीझन 1 ते आत्तापर्यंत तुझा प्रवास कसा आहे? इंडियाज बेस्ट ड्रामेबाज सीझन 1, इंडियाज बेस्ट ड्रामेबाज सीझन 1 मध्ये मी फर्स्ट रनरअप होतो आणि त्यामध्ये मला खूप खूप म्हणजे खूप मजा आली. त्याच्यामध्ये
मग तिथे विवेक ओबेरॉय होते, आमचे जे जजेस होते ते होते विवेक ओबेरॉय, अनुराग सर, अनुराग बासू सर आणि सोनाली बेंद्रे. आणि मग त्यानंतर मग मी अँकरिंग करतो, जास्त तर मी अँकरिंगच करतो. मग डी आय डी डान्स कटेशन, त्याच्यामध्ये अँकरिंग केली. मग त्यानंतर एक विलन, एक विलन एक फिल्म आहे त्याच्यामध्ये पण मी एक रोल केला होता. मग त्यानंतर आत्ताच रिसेंटली मी आय पी एलचं एक मॅच होती, सी एस के वर्सेस एस आर एच, तर त्या मॅचमध्ये मी 5 to 7 एक लाईव्ह आमचा कार्यक्रम होता, पार्टी तो बनती आहे म्हणून, तर त्याच्यामध्ये पण आम्ही लाईव्ह एकदम अँकरिंग केली. गिग आमचे गॅग्स होते छोटे छोटे, तर ते मी केलं. आणि आत्ता गणपती बाप्पा. आणि गणेश भक्तांसाठी आपण काय? मला असं वाटतं की गणपती बाप्पा जे आपण जेव्हा आपण बसवतो तेव्हा पी ओ पीचे नका बसू, आपण शाडू मातीचे बसवा. कारण जर पी ओ पीचे असतात, मी आत्ता बघितले आहे, म्हणजे लास्ट इयर जेव्हा मी बघितलं आहे, बघितलं होतं तेव्हा गणपती बाप्पा म्हणजे पाण्यामध्ये असे तोडलेले एकदम खाली पसरलेले होते, ते मला आवडलं नाही. म्हणून मग मला हे सांगायचं आहे लोकांना, तुम्ही शाडू मातीचे गणपती घ्या आणि पी ओ पीचे नका घेऊ. गणेश मूर्ती खरेदीसाठी दरवर्षी होणारी गर्दी लक्षात घेता राहता पोलिसांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. प्रतिनिधी सचिन बनसोडेसह जावेद सय्यद, माय न्यूज, राहता.